तपस्या ना स्वर्गाची मोक्षाची ही तपस्या ना लोभाची लाभाची ही तपस्या नाही पुढल्या जन्माची ही तपस्या नाही कुठल्या स्वार्थाची ही तपस्या तरीही केवळ भाग्याची तपस्या तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या एकल कोंड्या वाटेची ही तपस्या नवस्वप्नाच्या रचनेची ही तपस्या सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या तुमची माझी सर्वांची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची ही तपस्या माणुसकीच्या धर्माची। गगनचुंबी आलिशान इमारतींचं कौतुक मुंबईला नाही, परंतु हिच्यासारखी इमारत मुंबईत शोधून सापडणार नाही। इथे सुविधा आहेत, परंतु हे हॉटेल नाही। इथे स्वच्छता आहे, पण हे हॉस्पिटल नाही। इथे तत्पर कर्मचारी आहेत, पण हे ऑफिस नाही। ही 10 मजली इमारत नाना पालकर स्मृती समितीचं रुग्ण सेवा सदन आहे। मुंबईमध्ये उपचारांकरता येणाऱ्या रुग्णांची निवास व्यवस्था इथे विनामूल्य होते यावर विश्वास बसणार नाही। या इमारतीचा प्रत्येक मजला, प्रत्येक कर्मचारी, प्रत्येक क्षण रुग्ण सेवेला समर्पित आहे हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही। मुंबई या मायावी नगरीत रोज शेकडो लोक येतात, कुणी पोटातली आग घेऊन, कुणी रंगी बेरंगी स्वप्न बाळगून, तर कुणी कॅन्सर सारखा जीवघेणा आजार घेऊन। कॅन्सर गरीब मध्यम वर्गाला न परवडणारा आजार, मरणाची भीती, उपचाराच्या खर्चाची चिंता, पैशाची विवंचना, अशा अनेक टांगत्या तलवारी डोक्यावर घेऊन हे रुग्ण टाटा KEM नायर या रुग्णालयात येऊन धडकतात। दरवर्षी येणाऱ्या रुग्णांची संख्या 40,000 आहे। अनोळखी प्रदेश, हॉस्पिटलच्या टोलेजंग इमारती, जीवघेणी गर्दी या बाबी रुग्णाला भांबावून टाकतात। रुग्णालयातून योग्य उपचाराचा आणि आर्थिक सवलतीचा आधार त्याला मिळतो, परंतु राहण्याचा प्रश्न उभा राहतो। आजारांनी कफल्लक झालेला माणूस मग सरळ हॉस्पिटल बाहेरच्या फुटपाथवर पथारी टाकतो। अशा रुग्णांना रुग्णसेवा सदनाचे दरवाजे खुले होतात। प्रामुख्यानं कॅन्सरच्या उपचारांकरता येणाऱ्या देशभरातील रुग्णांना इथं प्रवेश दिला जातो। मेडिकल सोशल वर्करचं पत्र आणि रुग्णानं दिलेली माहिती यावर विश्वास ठेवून इथे त्याला जागा दिली जाते। एका खोलीमध्ये 2 रुग्ण आणि प्रत्येक रुग्णाचे 2 सहकारी यांची राहण्याची सोय केली जाते। सुमारे महिनाभर ही सेवा विनामूल्य दिली जाते। यापुढच्या कालावधीसाठी प्रतिदिन 50 रुपये इतकं नाममात्र शुल्क आकारलं जातं। कॅन्सर माणसाला तन मन आणि धनानं अक्षरशः पोखरून काढतो। या मनस्थितीत ही जागा त्याला घरासारखं वातावरण देते।
आणि नातेवाईकांनाही आपल्या रुग्णाची व्यवस्था चांगल्या जागेत झाल्याचं समाधान मिळतं. इथल्या उपहारगृहात सारे पदार्थ नाममात्र दरात मिळतात आणि तेही परवडू न शकणाऱ्यांची मोफत भोजन व्यवस्था समिती करते. संध्याकाळी घरच्या अंगणासारखे सारे जण विसावतात. आपापसातल्या गप्पांमुळे ताणतणावांचे बंध सैल होतात. तळमजल्यावरच्या गणेश मंदिरात रोज प्रार्थना होते, जी मनामध्ये नवी उमेद विश्वास निर्माण करते. इधर आने का बाद तो बहुत अच्छा लगा. जो क्या कैंसर का जो डोर है, हाफ तो चला गया टाटा हॉस्पिटल में, दूसरा है हाफ इधर से आने का बाद चला गया. इथला कर्मचारी वर्ग प्रत्येक खोलीचं रोज निरीक्षण करतो, ज्यातून स्वयंशिस्तीची संस्कृती निर्माण होण्यास मदत झाली. अहोरात्र चालणारी लिफ्ट, स्वच्छता, टापटीप, सुरक्षित वातावरण, या साऱ्या सुविधा रुग्णाला दिलासा देतात. इनका कार्य छोटा मोटा नहीं, अति सराहनीय कार्य है, क्योंकि बाकी और भी जगहों पे मैं जाके देखा, वो सुविधाएं और वो समर्पण जो यहाँ के स्टाफ का, यहाँ के लोगों का, दूसरी जगह देखने को नहीं मिलता. पेशेंट्स के लिए जो भी मतलब हर संभव प्रयास जितना भी एफिशिएंटली जो कर सकते हैं वो करते हैं. असं म्हणतात की मुंबई कोणासाठी थांबत नाही. अशा महानगरात परळ सारख्या मध्यवर्ती भागात गेली 40 वर्ष हे कार्य चालू आहे, ते चिरंतन स्मृती जागृत ठेवण्यासाठी. नाना पालकर, उत्तम कवी, लेखक आणि आयुष्य समाजासाठी देणारा कार्यकर्ता. रुग्णसेवेविषयी आस्था बाळगणारे नाना 1967 साली निवर्तले. त्यांच्या निधनानंतर समिती स्थापन झाली आणि रुग्णसेवेचं उद्दिष्ट ठेवून कार्यरत झाली. तो बाहेर न येणारे बरेचसे रुग्ण हे बाहेरच्या व्यवस्था, निवास व्यवस्था परवडत नसल्यामुळे टाटा हॉस्पिटलच्या बाहेरच फुटपाथवर त्यांचा निवास असे. त्यांचे बोलताना हे लक्षात आलं की बाहेरची व्यवस्था परवडत नाही, तेव्हा मग विचार असा आला की यांची निवास व्यवस्था सुरुवातीला आपल्याला करता येईल का. सुरुवातीला एका फ्लॅटमध्ये रुग्णांची व्यवस्था करण्यात आली. पुढे समितीला शासनाकडून जागा मिळाली आणि कालपरत्वे ही भव्य इमारत आकाराला आली, जिथे 74 रुग्ण आणि त्यांचे 2 सहकारी अशा 224 जणांची निवास व्यवस्था होते. या कार्याचं महत्व जाणून अनेक जण देणगीचे हात पुढे करतात, पण समितीचे कार्यकर्ते त्यांना आधी काम पाहण्याची विनंती करतात. आजवर अनेक मान्यवरांनी या सदनाला भेट दिली आणि प्रत्येक भेट ही नवीन उपक्रमाला देणगी ठरली. या रस्त्याच्या नामकरण समारंभाला आलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांमुळे इमारतीचे 3 मजले चढतात. विजय गोखले यांच्या भेटीनंतर डायलिसिस सेंटर सुरू होतं, तर श्री आणि सौ तुलसियानी यांची भेट सुसज्ज लॅब देऊन जाते. पण यांच्यासमोर मांडायला समितीच्या कार्यकर्त्यांच्या पुढे रुग्णोपयोगी प्रकल्प असतो हे तितकंच महत्वाचं. इथलं डायलिसिस सेंटर लालबाग परळ या वस्तीतल्या नागरिकांना ऊर्जा देण्याच्या कल्पनेतूनच साकारलं. आजच्या परिस्थितीत किडनी फेल्युअर हे इतकं वाढलं आहे आणि याची बरीचशी कारणं आहेत. मुख्य कारण माणसाची जीवनशैली बदलली. आता किडनी फेल्युअरला 2 ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, एक आहे डायलिसिस करणं आणि दुसरं किडनी ट्रान्सप्लांट करणं. मोठमोठ्या रुग्णालयात हे डायलिसिस होतं, पण त्याला जवळजवळ 1,000-1,200-1,500 रुपये इतका खर्च येतो. आठवड्यातनं 3 करावं लागतं. आता 3-1,500 रुपये दरवेळेला देऊन परत औषधं, परत तपासण्या, हे खर्च मध्यमवर्गीयाला परवडत नाहीत.
इथे प्रत्येक डायलिसिसला केवळ 350 रुपये आकारले जातात. हे सेंटर 3 शिफ्टमध्ये चालतं आणि इथे महिन्याला 700 डायलिसिस होतात. मुंबईतले 3 प्रथितयश डॉक्टर यावर देखरेख करतात. इथल्या सुसज्ज प्रयोगशाळेमध्ये HIV साठी आवश्यक CD3 आणि CD4 चाचण्या अत्यंत अल्प दरामध्ये केल्या जातात. तसंच प्रभाकर कुटुंब कल्याण केंद्रामध्ये एड्स आणि अन्य कौटुंबिक समस्यांबाबत मार्गदर्शन केलं जातं. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य समितीचे कार्यकर्ते कर्मचारी अक्षरशः जगतात, ज्याचं प्रत्यंतर त्यांच्या छोट्या कृतीतून आणि उपक्रमातून दिसून येतं. इथल्या डायलिसिस सेंटरमध्ये नियमितपणे येणाऱ्या रुग्णांचं प्रमाण बरंच आहे. त्यांना लागणाऱ्या डायलिसिस किटचा खर्च वाचावा म्हणून ते निर्जंतुकीकरण करून त्या पेशंटच्या कप्प्यात ठेवलं जातं आणि पुढच्या खेपेस पुन्हा दिलं जातं. दर गुरुवारी TB रुग्णालयात फळांचं वाटप होतं. वर करणी ही कृती छोटी वाटते, पण इथल्या बहुसंख्य रुग्णांना घरच्यांनी अक्षरशः टाकलेलं असतं. चुकीचे पत्ते देऊन त्यांचे नातेवाईक फरार होतात. अशांसाठी गेली 11 वर्ष हे कार्य अखंड चालू आहे. TB रुग्णांना उपचारानंतर काही दिवस औषधं घ्यावी लागतात, परंतु पैशाअभावी बरेच रुग्ण टाळाटाळ करतात. त्यांना इथे मोफत औषधं दिली जातात. वाडिया बाल रुग्णालयातल्या मातांना इथून रोज पोळी भाजीचा डबा जातो, तर मुलांना रोज संध्याकाळी नाश्ता दिला जातो. टाटा हॉस्पिटलमध्ये रोज सकाळी आणि दुपारी चहा दुधाचं वाटप रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांकरता करण्यात येतं. परळमध्ये अत्यंत अल्प दरामध्ये दवाखाना चालवला जातो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत चालणाऱ्या दवाखान्यात तपासणी औषधाचे केवळ 10 रुपये आकारले जातात. समितीची रुग्णवाहिका रुग्णांना जवळपासच्या रुग्णालयात मोफत पोहोचवते, तर त्यांच्या सहकाऱ्यांकडून नाममात्र शुल्क आकारलं जातं. टॅक्सीनं येणाऱ्या रुग्णांना पत्ता चुकून भुर्दंड पडू नये म्हणून इथल्या रस्त्याला रुग्णसेवा सदन मार्ग असं नामकरण समितीनं करून घेतलंय. याखेरीज दरवर्षी आयोजित होणारी रक्तदान शिबिरं, रुग्णमित्र हे त्रैमासिक असे अनेक उपक्रम समिती राबवते. माटुंग्यामध्ये मुतखड्यावरील उपचारांसाठी आदित्य लिथोट्रिप्सी केंद्र चालतं. या केंद्रात अत्याधुनिक यंत्राद्वारे होणारी शस्त्रक्रिया सर्वसामान्यांना केवळ 3,500 रुपयात तर गरिबांना विनामूल्य उपलब्ध करून दिली जाते. की आज तागायत आम्हाला कोणीही श्रीमंतांनी, मी गरीब आहे म्हणून सांगून, इथे आमच्याकडनं कमी पैशात सेवा घेतलेली नाही. इतकंच नाही तर जेव्हा ते इथे येऊन सेवा घेतात आणि त्यांच्या लक्षात येतं की इथे फारच कमी पैसे आहेत, ते आम्हाला सांगतात की बाहेर गेलो असतं तुम्हाला खूप खर्च पडला असता, त्यापेक्षा आता मी इथे तुमचे पुढचे जे 3 गरीब पेशंट आहेत त्यांचे पैसे मी देतो. असे अनेक सुखद अनुभव घेत हे कार्य अव्याहत चालू आहे. इथं विनामूल्य किंवा अल्प दरात देण्यात येणाऱ्या सेवांविषयी समितीची जशी ठाम भूमिका आहे, तशीच परदेशातून देणग्या मिळवण्याविषयीही. बरेच आमचे मित्र आम्हाला सल्ला देतात की अरे आता देशाच्या बाहेर खूप भारतीय, नुसतेच भारतीय नाही तर अमेरिकन, इंग्लिश याच्या बऱ्याचशा संस्था आहेत की ज्या चांगल्या कामासाठी देणग्या देतात. तर तुमचं काम चांगलं आहे तर तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन अशा तऱ्हेचं त्यांच्याकडनं जर काही दान मागितलं तर तुम्हाला नक्की पैसे मिळू शकतील. काही लोकांनी सांगितलं की उत्तम वेबसाईट करा आणि वेबसाईटवर जर आपण तिथे लोकांना सांगितलं की अशा संस्थेला पैशाची गरज आहे तर तुमच्याकडे नक्की तिकडनं पैसे येतील. तर त्या बाबतीत समितीच्या मंडळाने विचार केला आणि आम्ही असं ठरवलं की एखादा भारतीय आपल्या नातेवाईकांना भेटायला भारतात आला आहे, मुंबईत आला, त्याने आमची संस्था पाहिली, त्याला ती आवडली, त्याने प्रेमाने काही देणगी दिली तर आम्ही ते अवश्य घेऊ.
पण भारताच्या बाहेर झोळी घेऊन जायचं आणि नाना पालकर स्मृती समिती गरिबाचं काम करतंय म्हणून तुम्ही आम्हाला दान द्या अशा तऱ्हेचे आपण तिथे याचना करायची हे आम्हाला बिलकुल पटत नाही. कारण मला वाटतंय आज भारतामध्ये भारतीयांकडे नक्की इतका पैसा आहे की नाना पालकरसारखी एक छोटीशी संस्था बाहेरनं पैशाची अपेक्षा न करतासुद्धा चांगल्या तऱ्हेने चालू शकेल. डॉक्टरांच्या आत्मविश्वासाला समाजाचं पाठबळ लाभतंय. या पाठबळावर समितीचं कार्य घट्ट पाय रुवून उभं आहे, विस्तारतंय, रुग्णांना सेवेच्या छायेत लपेटून घेत सुविधांची हिरवळ उभी करत त्यांचा दाह शमवित आहे, त्यांना दिलासा देते आहे. कर्करोगाच्या इलाजासाठी दरवर्षी जवळजवळ 40,000 नवीन कर्करोगी टाटा हॉस्पिटलमध्ये येतात. जवळजवळ 70% रोगी मुंबईच्या बाहेरून येतात. रोगाने तर त्यांना ग्रासलेलंच असतं, पण त्या व्यतिरिक्त त्यांना भेडसावणारे दोन मोठे प्रश्न असतात की ह्या सगळ्या ट्रीटमेंटसाठी आपल्याकडे हवे तितके पैसे असतील की नाही, आणि दुसरं जर मी मुंबईत ह्या ट्रीटमेंटसाठी कदाचित महिना, कदाचित 3-4 महिने, कदाचित 6 महिने जर राहणार असेल तर ह्या राहण्याची खाण्यापिण्याची तजवीज कशी होईल. ह्या भेडसावणाऱ्या बाकीच्या प्रश्नांसाठी काही अशा संस्था आहेत मुंबईमध्ये ज्या अहोरात्र झटत असतात. त्यापैकी एक संस्था म्हणजे नाना पालकर स्मृती समिती. ह्या समितीचे जे ठिकाणे परळला राहण्याची जी व्यवस्था आहे तिकडे 90% पेशंट्स तिकडे राहणारे टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतात. त्यांची जायची यायची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, स्वच्छ आणि बेसिक टापटीप असलेली व्यवस्था कशी ठेवता येईल ही एक बघण्यासारखी ही संस्था आहे. आणि त्यांचं राहणीमान जसं त्यांच्या घराकडे आहे तसंच राहावं, स्वच्छता त्यांनी तेवढीच राखावी, आणि ह्या व्यतिरिक्त त्यांना त्यांचं खाणंपिणं, त्यांचा सकाळचा नाश्ता किंवा त्यांना जर ट्रीटमेंटसाठी काही छोटी मोठी मदत हवी असेल ह्या गोष्टीसाठी 2,00,000 रुपये ही संस्था खर्च करते. आणि अशा प्रकारची मदत अतिशय गरजेची आहे ह्या पेशंट्सना. टाटा हॉस्पिटल बऱ्याचशे ट्रीटमेंट फ्री देतं. जवळजवळ 60% पेशंट ट्रीटमेंटसाठी काही पैसे खर्च करत नाहीत, परंतु ह्या व्यतिरिक्त काही छोटे मोठे खर्च असतात जे सुद्धा अशा काही पेशंट्सना कमालीचं दुःख देऊन जातात की मला इतके पैसे नाहीत तर मला हे करता येत नाही. तेव्हा त्या दृष्टीने ह्या संस्थेची जी छोटीशी मदत आहे ती मदत अतिशय महत्त्वाची आहे. आणि अशासारखे कमीत कमी 25-30 तरी NGOs असावेत असं मला वाटतं की ज्यांच्या छोटासा खारीचा वाटा त्यांनी जर दिला तर त्यामुळे आपला सेतू हा कर्करोग पार करण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाचा होईल.